आपल्या सर्वांना माहिती आहे की महाभारत युद्धाच्या शेवटी राजमाता गांधारी म्हणजे कौरवांची आई यांनी श्रीकृष्णाला शाप दिला की कुरुकुळाचा ज्या प्रकारे नाश झाला त्याप्रमाणे यादव कुळाचा नाश होईल। राजमाता गांधारी यांनी युद्धासाठी कृष्णाला दोष दिला। महायुद्धानंतर काही वर्ष शांततेत गेली। एकदा नारद मुनी दुर्वासा आणि इतर काही महान ऋषी द्वारिकेला भेट देण्यासाठी आले। ऋषींना पाहताच सांब हा कृष्णाचा मुलगा इतर मुलांच्या सह तेथे गेला। मुलांच्या गटाने त्यांच्यावर एक विनोद करायचा निर्णय घेतला। गरोदर स्त्रीच्या वेशात सांब ऋषी मुनींकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेला आणि मला मुलगा होईल की मुलगी असा प्रश्न त्याने विचारला। ऋषी मुनींनी त्या स्त्री रूपातील सांबाला आशीर्वाद दिला पण त्यांना लवकरच कळले की ही सर्व खोड आहे आणि या विचित्र प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी सांबाला शाप दिला की तो एका मुसळाला जन्म देईल आणि तेच यादव वंशाच्या नाशाचे कारण असेल। काही काळाने सांबाने एक लोखंडी मुसळाला जन्म दिला। हे पाहून सगळी मुलं घाबरून राजा उग्रसेनकडे गेली आणि त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला। त्याने त्या पोरांना त्या मुसळाचे चूर्ण बनवून समुद्रात टाकण्याचा सल्ला दिला पण कठीण असल्यामुळे संपूर्ण मुसळ दळून ते त्याचे पीठ करू शकले नाहीत। काही प्रमाणात धातूचे तुकडे शिल्लक होते पण तरीही मुलांनी ते तसे समुद्रात फेकून दिले। त्यापासून समुद्रात मुसळाच्या वनस्पती उगवल्या। यानंतर श्रीकृष्ण संपूर्ण यादव कुळ प्रभासकडे घेऊन गेला पण यादव कुळ हिंसाचारापासून बचावला नाही। या कुळातील सात्यकी आणि कृतवर्मा यांच्यात खरे तर महाभारत युद्धापासून वैर सुरू झाले होते। पांडवांच्या मुलांचा वध करण्यास कृतवर्मा याने अश्वत्थाम्याला सहाय्य केले होते। यादव सेनेत त्यामुळे दोन गट पडले। सर्व यादव मुसळी वनस्पतींपासून बनलेले मद्य प्राशन करून समुद्रकडाचे गवत एकमेकांना मारू लागले। त्या गवताची मुळे ही मुसळासारखी होती। यादव कुळ सर्व एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेले होते आणि ते संपूर्ण घराने आपापसात भांडले। सर्वांचा या हानामारीत मृत्यू झाला। हे पाहून कृष्णाचे थोरले बंधू बलराम समुद्र किनाऱ्यावर जाऊन एकाग्रतेने बसले आणि परमात्म्यात विलीन झाले। अशा प्रकारे शेषनागाचा अवतार असलेले बलराम यांनी देहत्याग केला आणि स्वगृही परतले। प्रभास हत्याकांडानंतर श्रीकृष्णाने जंगलात ध्यान करण्याचे ठरवले। जेव्हा ते ध्यानमग्न होते राम जन्मात वानर राज वालीला मारल्यानंतर वालीने मी काय केले होते, आम्हा भावांच्या वादात भाग घेऊन आपण माझ्या मृत्यूचे कारण झालात, त्यावेळी वालीचा प्राणत्याग शांत व समाधानाने व्हावा म्हणून वालीला वरदान दिले की द्वापार युगामध्ये माझा वध तुझ्या हातून होईल। या कथानकामुळे वालीने एक व्याध म्हणजे शिकारी चारा म्हणून जन्म घेतला होता। ज्या वेळेस श्रीकृष्ण एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते, नंतर विश्राम म्हणून ते झाडाखाली निद्रिस्त झाले होते, त्यावेळेस जारा शिकारीसाठी जंगलात फिरत होता। त्याने जंगलात एक हरिण बघितले व शिकार करण्यासाठी त्या दिशेने बाण सोडला। तो बाण श्रीकृष्णाच्या पायावर लागला। यातच श्रीकृष्ण जखमी झाले व कृष्णाने शिकारी समोर श्री विष्णूचे रूप धारण केले आणि नश्वर देहाचा त्याग केला। अशा प्रकारे यादव कुळाचा नाश झाला। फक्त पांडवांसोबत जे गेले तेच वाचले होते। कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।